राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 अन्वय जिल्हाधिकारी यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हा दंडाधिकारी MD सिंह यांनी जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रात 23 मार्च 2020 सकाळी 5 वाजतापासूनच 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश पारित केले आहे. या अंतर्गत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे आदेशात म्हटलेले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या क्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमू नये. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकाने समाजामध्ये अफवा अपप्रचार व भीती निर्माण होईल अशा प्रतिक्रिया व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर वृत्तपत्र सोशल मीडिया व होर्डिंग्स आदीवर प्रसारित करू नये. तसेच अधिकृत माध्यमांद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसार माध्यमावर प्रसारित करू नये. कोरोना विषाणूचा अपप्रचार होईल या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ फोटो प्रसारित करून अफवा पसरवू नये. तसेच कोणत्याही विशेष प्रकारची महाआरती समूह पठन धर्म परिषदांचे आयोजन करू नये. मिरवणुका रॅली सामूहिक कार्यक्रम भाषणबाजी यांना या आदेशांवर प्रतिबंध घालण्यात येत आहे. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे प्रार्थनास्थळे यांना सुद्धा हा आदेश लागू राहील. प्रार्थनास्थळावर प्रार्थना पूजा अर्चा सुरू राहील पण अशी धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स खासगी बसेस व एसटी बसेस बंद राहतील. जीवनावश्यक व अत्यावश्यक कारणांसाठी शहराअंतर्गत बससेवा सुरू राहील. शासकीय कार्यालयात केवळ 5% कर्मचारी उपस्थित राहतील. किराणा अन्नधान्य फळे भाजीपाला दूध औषधी व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पेट्रोल पंप एजन्सी सुरू राहतील. परंतु या ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक जमा होणार नाही याची दक्षता घ्यावी. बँक वित्तीय संस्था सुरूच राहतील. तसेच ज्या नागरिकांचे घरीच विलगीकरण केलेले आहे व त्यांच्या हातावर शिक्के आहेत त्यांनी 15 दिवस घराबाहेर पडू नये आणि घरात सुद्धा वेगळे राहावे. सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहित कारणाशिवाय एकत्र येण्यास मनाई राहील. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सदर आदेश लागू नसेल तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात कुठेही नागरिकांनी अजिबात गर्दी करू नये. या आदेशामध्ये परिस्थितीनुरूप व शासनाच्या आदेशानुरूप आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांना राहतील. हे आदेश खालील बाबतीत लागू होणार नाही: अंत्यविधी पोस्ट ऑफिसेस दूरध्वनी दूरसंचार व इंटरनेट सेवा देणारे कर्मचारी पिण्याचे पाणी पुरवठा सेवा विद्युत व ऊर्जा पेट्रोलियम विभागाचे कर्मचारी इत्यादी वैद्यकीय सुविधा प्रकारचे दवाखाने सर्व पॅथॉलॉजी स्वच्छता विषयक सेवा बँकिंग सेवा व वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था प्रसार माध्यमे IT सेवा तसेच उत्पादन करणाऱ्या खासगी युनिटमध्ये केवळ 5% मनुष्यबळ वापरून ही सेवा सुरू ठेवता येणार आहे. जीवन आवश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहने अशा प्रकारच्या वाहनांना बोर्ड कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंडसंहिता 1860 कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल असे प्रशासनाने कळविले आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आदेश: जिल्ह्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहे. खासगी रुग्णालयातील बाह्य रुग्ण तपासणी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात यावी. पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी. आंतररुग्ण विभागातील सेवा तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवा चालू राहतील. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यकता भासल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 65 वापर करून खासगी वैद्यकीय व्यावसायिक त्यांचे अधीनस्थ कर्मचारी व इमारत आणि परिसर अधिग्रहित करण्यात येऊ शकतो. सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. या गावच्या ठिकाणी आपले पथक आहे 24/7 आपले पथक तिथे आपण नेमलेलं आहे.
बेसिकली आमचा मेन ऑब्जेक्टिव जे आहे, ऑब्जेक्टिवमध्ये आम्ही हे बघतोय की ज्या ज्या एस्पेशली पॅसेंजर बसेस आहेत किंवा कार्स आहेत, यामध्ये जे पॅसेंजर्स येतात, जे लोक येतात, त्यांना कुठलेही प्रकारचे सिम्टम्स आहे का, पहिले आपले पथक हे बघतो, आणि त्यानंतर जे आहे त्यांचे काय ट्रॅव्हल हिस्ट्री आहे का, म्हणजे बाहेर देशामध्ये गेलेले आहेत का, ते ट्रॅव्हल हिस्ट्री बघून ते कुठून येत आहे, कुठे आता याचं सर्व नोंद घेतो आहे, आणि कोणाला कुठल्याही प्रकारचे लक्षण दिसतं आहे आपण त्यांना इमिडिएटली होम क्वारंटीन करतो आहे, आपले जे इन्स्टिट्यूशन क्वारंटीन आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तिथे, किंवा त्यांना तिकडूनच आपण त्यांचं जे मूळ जे सिटी आहे किंवा गाव आहे आपण त्यांना परत करतो त्या